वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय निकम यांच्या घरावर सोमवारी रात्री 20 ते 25 हल्लेखोरांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. वैजापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय निकम यांच्या यशवंत कॉलनीतील निवासस्थानावर 20 ते 25 हल्लेखोरांनी तुफान दगडफेक करण्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. तर हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याची चर्चा होती आहे. यशवंत कॉलनीतील गजबजलेल्या वसाहतीत निकम कुटुंबासह वास्तव्यास आहे. रात्री अचानकपणे 25 ते 30 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर.